Ligue basique, David. तो लेख भाई एकदा बाले स्ट्राइक रोटेट के लिए जाते रहे उन्हें चमादे मत ना अच्छे नंबर मत रहे थे मतलब आल के अच्छा ताने वुश किला होता कैप्टन श्लेषण खेल खेला जाते चिंडू अडवला जाइल तो परिंत मिलती लिथे मात्र दोन धावा दोन धावे एक शकाय जासन असेल दापलकर दासन के आपन पाते दोन ने पुढे सरकला जाइल तीन धावा दापलकर आपन पाहतोय विचार केला तर या कुंडेश्वर तारवडे संघ बनाम कुशिवली अच्छा दिवसातील दुसऱ्या फेरीतील पहिला सामना पाहतोय आपण रेवणात आणि अनिलची जोडी चेंडू इथे मात्र शॉर्ट पिच चेंडू होता इथे मात्र फेकून दिला पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हरला येतोय हा पहिला चौकार अनिलच्या बॅटमधनं विचार सात धावा चेंडू मात्र क्रॉस द लाइन बैट खेला होता शिप शॉट खेला होता प्रयत्न फसला गेला सामना स्पीडअप करा पंच चेंडू पुन्हा एकदा जागा बनवली बॅक फुटला आले चेंडूला फेकू दिला क्षेत्र पुन्हा एकदा तेज निवडलाय डिवेक्षक कपरला येतील इथे मात्र चौकार आणि चौकाराच्या मदतीने धापकर संख्या आपण पाहतो विचार केला तर अकरा धाबा शेवटचा चेंडू शिल्लक असेल अकरा धाव धापलकावर लागल्या गेल्यात तब्बल विचार केला अनिलचा तर वैयक्तिक दहा धाव संख्येवर खेळ केला जातोय एक डॉट चेंडू चार चेंडू आणि दहा धाव संख्या एकवटल्या जात आहेत हा चेंडू इथे मात्र क्रॉस द लाईन पुन्हा एकदा बॅक फुटला आले चेंडूला खेळ केला गृणात येतील चेंडू खाले तोपर्यंत चेंडू उचलून फेक केले जाईल तोपर्यंत इथे मात्र एक चोरटी धाव तीन धावा येतील तीन धावेंदा आपण प्रचार केला तर आपल्याकडे धाव संख्या तब्बल चौदा धावा दे अठ्ठावीस धावा कुठून काढल्या आणि पहिले ओव्हर आता असताना दुसऱ्या ओव्हर आता असताना पीटू चा दोन विकेट प्राप्त केल्या होत्या सलामीची जोडी अजूनही मैदानात मागच्या सामन्याचा विचार केला कुशिवली संघाचा तर सलामीची जोडी बाद झाली नव्हती आज दरम्यान इथे मात्र जेल सोडलाय कुणाचा अनिल खईचा इथे मात्र जेल सोडला गेलाय दोन धाब येतील दोन धाबेंदा आपण पुढे सरकेल धापल का आपण पाहतोय तब्बल सोळा धाबा
साथी स्कोरर आज मात्र स्कोरच्या भूमिकेत आत्ता मात्र जॉईन झालेत आमचे जवळील मित्र आणि एक पारिवारिक सदस्य आपण पाहतोय माझ्या खूप जवळील मित्र दिलीप भगत यांना मॅन फ्रॉम कुशिवली यांचा संघ आपण पाहतोय मात्र खेळत असताना चौकार येतोय तब्बल चौकाराच्या मध्यंतरी आपल्याकडे धावसंख्या 20 धावा वैयक्तिक विचार केला तर 19 धावसंख्येवर खेळ केला जातोय मागच्या सामन्याचा हिरो दोन्ही हिरो मात्र मैदानात फेस टू फेस सामना करत असताना विलास एका बाजून तर एका बाजूने अनिल हा चेंडू इथे मात्र आउटसाइड ऑफ स्टाम अप्रतिम चेंडू फेकी केली जाते बॅकफुटला आले होते लेट खट खेळायचा होता प्रयत्न फसला गेला धापालकावर धावसंख्या स्थिर 20 धावा त्यावेळी विचार केला विलासचा तर 3 चेंडू फेकलेत 6 धावा खर्च केले जात आहेत हा चेंडू इथे मात्र डान्सिंग डाउन द विकेट जागा बनवली चेंडूला फेकून दिला गॅप टू सिलेक्शन मत नाही इथून मात्र चौकार चौकारच्या मदतीने धापालकावर धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 24 धावा यातील मात्र विचार केला तर वैयक्तिक 23 धाव्यांवर खेळतोय आणि मागच्या सामन्यामध्ये तब्बल 39 धाव्यांची बहादार केली या अनिल खैरीच्या माध्यमातून आता विचार केला तर 23 धावसंख्येची वैयक्तिक खेळ केली जाते विलासचा कर्फ्यू समाचार चालू आहे याच दरम्यान हा चेंडू इथे मात्र चेंडू उडवला डायरेक्ट हिट दिलं द्यायचं होतं तर थांबवलं गेलं एकदा होईल एका धावेने धापडपट्टी सिरकली धापडकर धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 25 धावा तर मात्र बरेच चेंडू नॉन स्ट्राईक इनला होता रेवण्यातला पाहतोय छोटे बंधू अनिल खैरीचे बंधू प्रेम आणि बंधू जोडी अशी मैदानात आपण पाहतोय कुशिवली संघाच्या माध्यमातून बडे मिया तो बडे मिया छोटे मिया तो छोटे मिया अशी जोडी आपण पाहतोय विचार केला तर एकाच धारेच्या दोन तलवारी आपण पाहतोय मैदानात डॉट चेंडू आलाय विलासचा त्यानंतर धापलकर धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 25 धावा पहिल्या ओव्हरात तळे गेला जयवंतच्या माध्यमातून 14 धावा खर्च केला त्यानंतर विलासाला विलासने 11 धावा तब्बल खर्च केल्या गेल्या एका विकेट प्राप्त झाली नाहीये दोन्ही ओव्हरमध्ये चला लगेचच सामना स्पीडअप करा त्याच्यानंतर लगेचच पहिल्या इनिंग नंतर टॉचबिनसाठी यायचंय मोड्याचा पाडापाना मग चोट एकाच विभागातील दोन्ही संघ एकाच ग्रामपंचायतमधील दोन संघ आपण पाहतोय ग्रुप ग्रामपंचायत चोन या विभागातील दोन संघ आपण पाहतोय चोन बना मग मोऱ्याचा पाडा चला तारवाडी संघ चला तारवाडी संघ का वेळ घेता तुमच्या माध्यमातून विचार केला तर तब्बल 3:30 वाजलेत 3:31 झाले गेलेत चेंडू इथे मात्र विकेट टेकून गोलंदाजी करायची होती एकदा पूर्ण केली जाते दुसरी धाव घेतली जाईल दुसरी धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते विचार केला तर अनिलचा खूप चांगली फलंदाजी अद्यापपर्यंत पाहायला गेली तर चांगली फलंदाजी कुशिवली संघाच्या माध्यमातून 11 चेंडू आणि 26 धावांची बहादार केली आपण पाहतोय चोन संघ याचं आपण आपल्याला आयोजक बोलवले जातात या दरम्यान पुन्हा एकदा त्याच
ठिकाणी शतक येते मात्र रनआउट ची संधी असेल आणि गमावली गेली. एक रिस्की धाव घेतली गेली. डेंजर इनला मात्र तो केला होता. डेंजरचा विचार केला तर अनिल खैर होते डेंजर इनला. चेंडू मात्र मॅच पट्ट्यात आलाय. शिशोर येतील चेंडू खाली. चेंडूला उचलून फेक केली जाईल. ते मात्र रनआउटच्या स्वरूपात रेवणातला परताप लागतंय. 30 धाबा धापलकर 30 धाबेवर पहिला आदरा लागतोय रेवणातच्या स्वरूपात या कुशिवली संघाला. सचिव मलंगोड विभागातील एक बुलंद आवाज यांचा बर्थडे मात्र रवी परवा दिवशी मात्र साजरा केला. जरा पुन्हा एकदा बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला. चेंडू काल शतरक्षक येते मात्र त्या आवाकाच्या बाहेर चेंडू जाईल. वन बाउन्स ओवर द लाईन. रन्स मिळतील 4. तब्बल का वर धाव संख्या पुढे सरकेल 4 ने. तब्बल 34 धाबा. शेवटचा चेंडू शिल्लक या तिसऱ्या ओव्हर मधील. दोन चेंडू शिल्लक असतील. किती स्कोरच्या भूमिकेत आज आपण पाहतोय. चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा टॉपायचा आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला जातो. एकदा पुन्हा दुसरी धाव घेतली जाईल आणि दुसरी धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. आणि च्या माध्यमातून 36 धावा धापलकावर. लास्ट वन डिलिव्हरी आपण पाहतोय प्रकाशची. चेंडू इथे मात्र बॅटच्या पट्ट्यात आला. एलिव्हेशन कमी, उंची जास्त, लांबी कमी आणि झेल इथे मात्र दुसऱ्यांदा अटेम्प्ट केला जातोय. गुरुनाथच्या माध्यमातून बल 35 धावेंची बहादारकी आपण पाहतोय. अनिल खैरच्या माध्यमातून मागच्या सामन्यामध्ये विचार केला तर 39 धाव संख्येची बहादारकी आणि याच सामन्यामध्ये विचार केला तर आपण पाहतोय 35 धावेंची बहादारकी. कॅमेरामॅनला विनंती असेल तो अचिव्ह केला जातोय. मोर्याचा बडा बनाम चोन असा स्टॉच विन केला जाईल. विकी एक पियानो मास्टर म्हणून ज्यांची ओळख असेल चिकलोली गावचे चांगले पियानो मास्टर. मुलाचा पडा संघाने टॉस जिंकून सर्वप्रथम शतरक्षण स्वीकारलंय. चला पंच लगेच सामना चालू करा. पांढरं घेत आहेत गोलंदाजी मार्कवर. वरटी विनकडनं गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर केलं जात आहे. चेंडू इथे मात्र क्लीन बॉल. त्रिप्पाळाची दांडी गुळ. फळणी छरूद वाजत. युमिस आय विल डेफिनेटली फलंदाज बाद होईल. महेश बॅक टू पवीलियन.
तर नक्कीच समीर आणि अशोकसाठी सुवर्ण संधी, चौकार किंवा षटकार हॅट्रिक जर प्राप्त केली तर दिलीप बघा यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक समीर आणि अशोकसाठी। चेंडू इथे मात्र जागा बळावली, बॅक फुटला आले आणि चेंडूला फेकून दिलं। इथे मात्र लॉंग स्टॉप रिजन मधून येतोय हा चौकार आणि चौकारच्या मदतीने आपलं कवर धावसंख्या 40 धावा। थैंक यू डीजे। दरम्यान पुन्हा एकदा चेंडू जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री कव्हर करणे, हे येतं इथं मात्र चौकार आणि चौकाराच्या मदतीने डबल कव्हर धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 44 धावा। चौकार हॅट्रिक झाली तर दिलीप बघा यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल। चौकार हॅट्रिक गाडी झाला नक्कीच। एज दरम्यान वाईट चेंडू आलाय, 1+1 म्हणजे 2 धाबा येतील, 46 धाबात आपलं कव्हर। अशोक येतोय स्ट्राईकला आपण पाहतोय, चेंडू इथे मात्र नघोषित केलाय 95 आणि चौकार येतोय 9+4 म्हणजे 4 धाबा 5 धाबा आणि 5 धाबेंत आपलं पुढे सरकेल 51 धावत आपल्याकडे आपण पाहतोय फ्री टा जाईल। चेंडू इथे मात्र फ्री हिट असेल, इथे मात्र फलंदाज बाद समीर बॅक टू पवेलियन। चेंडू इथे मात्र शॉर्ट पिच चेंडूचा गॅप ट्रान्सलेशन केला जातोय आणि चेंडू जाईल आउट ऑफ द स्टेडियम। षटकारातून षटकारच्या मदतीने आपण करत असतो संख्या तब्बल 57 धाबा। दरम्यान बहुनिले गावचे एक चांगले समाजसेवक किशोर उगडे मॅन फ्रॉम बहुनुली महाराष्ट्र पोलीस म्हणून ज्यांची ख्याती असेल त्यांचं आगमन झालंय, त्यांचंही सहर्ष स्वागत करतो। आयोजकां तुम्हाला बोलावले जात आहेत, आपणही यायचंय आपल्या या जय हनुमान क्रिकेट संघ चिखलोरी ठाकूरपड आयोजित या स्पर्धेत सहर्ष स्वागत करतो। चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा बॅटच्या प्रॉपर आला नाहीये, कार्पेटच्या साईने चेंडू जाहीर, चेंडू जोपर्यंत उचलून फेकेल तोपर्यंत विचार केला तर
तर 58 धावत आपल्या कवर लागले गेले आणि 59 धाब्यांची गरज असेल। जवळजवळ विचार केला तर 14.75 ची सरासरी गाठा भी लागेल या कुंडेश्वर तारवाडी संघाला। तथा पहले 59 धावसंख्ये की गरज असेल मागच्या सामन्याचा हिरो पण पाथे मैदानात विलास विलास जोपर्यंत मैदानात थांबेल तोपर्यंत अशा पल्लवित राहतील। याच दरम्यान असेल तर उडाल आहे नमेन्स लँड मध्ये चेंडू पडला जातो डीप मिड विकेटला एकदा पूर्ण केली जाते आणि एकच धाव असेल एखाद्यापेक्षा काही जास्त नसेल। लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आपण पाहतोय चार केला तर 59 धावांचा पाठला करत असताना या कुंडेश्वर तारवाडी संघाच्या माध्यमातून पिवनच षटक आताळलं जात आहे। मागच्या सामन्यामध्ये विचार केला तर 2 षटक आताळली गेली म्हणून भगतच्या माध्यमातून तब्बल 32 धावा खर्च केल्या गेल्या। 2 षटकामागे एका षटकामागे 13 धावा तर एका षटकामागे 19 धावा खर्च केल्या गेल्या। कालराम येतोय ऑन स्ट्राइक चेंडू इथे मात्र टॉप एज असेल चेंडू खाली शतरक्षक असतील नरेश गागडच्या माध्यमातून तर चुकान असतील फलंदाज बाद नरेश कालराम बॅक टू पवेलियन।
ने मात्र मिळवून दिला या कुशुबली संघाला। विचार केला तर अचंडित मात्र त्याच्या पट्ट्यात आला असेल, खूप महत्त्वाचा असेल। चुकीस शतरक्षण पाहतोय अशोकच्या बॅट मध्ये, अशोकच्या माध्यमात मात्र चुकीचं शतक आपण पाहतोय। गृणाच्या बॅटमधून येतोय हा इथून मात्र पहिला चौकार, चौकाराच्या मदतीने आपला करतो असं की आपण पाहतोय। विचार केला तर पाच धावा 59 धावांचा पाठलाग करत असताना दरम्यान बॅटच्या पट्ट्यात प्रॉपर टायमिंग झाला नाहीये। इथे मात्र झेल हाय आणि झेल स्वीकारला गेलाय चार केलं तर अशोकच्या माध्यमातून। दरम्यान फलंदाज बाद झालेला गुरुनाथ। दरम्यान आमचे लाडके सचिव आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन बर्नाचे सहसचिव मलंगड विभागातील एक बुलंद आवाज तुकाराम जुबाग या साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेला लाख लाख शुभेच्छा येत आहेत आणि कुशुबली संघासाठी खास करून बेस्ट ऑफ लक। दरम्यान गाठा सिलेक्शन चेंडू चालला इथे मात्र जमिनीला गुदगुल्या करत होतो। इथून मात्र दुसरा चौकार आणि चौकाराच्या मदतीने आपला कव्हर धावसंख्या आपण पाहतोय 9 धावा। शेवटचा चेंडू शिल्लक या पहिल्या ओव्हर मधील 14.75 जवळजवळ 75 ची सरासरी काटायची आहे या कुंडेश्वर तारवाडी संघाला। विचार केला तर जम्याची बाजू विलास अजूनही मैदानात असेल। हा चेंडू आउटसाइड द ऑफस्टंप आणि डॉट चेंडूची समाप्ती ओ संपती नंतर धावपळकावर धावसंख्या आपण पाहतोय तब्बल फक्त आणि फक्त 9 धावा। ठीक आहे, त्याच दरम्यान चिकलोळी ठाकूरपाडा अ रवी एक चिकलोळी गावातील एक मोठा संघ आपण पाहतोय यांच्या माध्यमातून या स्पर्धेला खूप खूप शुभेच्छा येत आहेत। रवीच्या माध्यमातून रवी हिरवेच्या माध्यमातून या स्पर्धेला। त्याच दरम्यान पुन्हा एकदा रवीच्या बॅटमध्ये तर पहिला चेंडू स्पेस करताना कार्पेटच्या सहाय्याने ते मात्र चुकीचं शतरक्षण पाहतोय, त्याला मात्र बॅकअप दिलं जातंय। तिसरी धाव आणि कंप्लीट केली जाते, तीन धावे धापा पुढे सरकल धापल करत असं की आपण पाहतो। विचार केला तर 12 धावा। चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात आला, सरळ रेषेत चेंडू खेळी केली जाते आणि अप्रतिम जल वॉट कॅच नक्की उत्साह साजरा केला जातो। इथे मात्र अनिलच्या माध्यमातून अप्रतिम जेल काय जेल कॅरी केला जातोय। इथे मात्र जेल खूप महत्वाचा होता, बिलासचा जेल मात्र खूप महत्वाचा होता आणि तो जेल इथे मात्र कॅरी केला जातोय अनिल खरीच्या माध्यमातून। आज मात्र कुठेतरी अनिलला थांबू शकत नाही कोणीच, कारण पहिल्या सामन्यामध्ये 39 धावांची बहादार केली, या सामन्यामध्ये 35 धावांची बहादार केली आणि आता मात्र शतरक्षणामध्ये 100% एफर्टमध्ये देत असताना अनिल खैरला आपण पाहतोय अप्रतिम जेल। चेंडू इथं जर फुलाले तर इथं मात्र मिस टायमिंग शॉट आहे, चेंडू काल शतरक्षक जातील विखीच्या माध्यमातून चुकीस
क्षेत्ररक्षण आणि इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात जयवंत होतील बाद फलंदाज जयवंत बाद जयवंत बॅक टू पवेलियन. मात्र कॅरी केला जाईल अशोकच्या माध्यमातून तू चल मी आया असं समीकरण कोंडेश्वर तारवाडी संघाच्या माध्यमातून अप्रतिम जाईल. इथे मात्र कुशुली संघाच्या माध्यमातून जे मुके जनावर आपल्या मैदानात आले त्याला आकलायचंय. मुक जनावर आलंय त्याला कुठलाही त्रास देऊ नका, फक्त बाहेर काढा त्याला. ते वारंवार इथे मात्र झेल आणि विकेटचं पतन चाललंय. याच दरम्यान पुन्हा एकदा सरळेचे चेंडू खेळला जातोय, स्क्रीन कडे चेंडू जाईल. अप्रतिम पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण पाहतोय. एकच धाव असेल, एका धावपेक्षा काही जास्त नसेल धापलकाबर संख्या. पुढे सरकले एकने विचार केला तर 14 धावा धापलकाबर आपण पाहतोय या कुंडेश्वर तारवाड संघाच्या माध्यमातून. चौदा धावत आपलं कबर अछंडी. इथे मात्र ब्लॉक कॉल मध्ये पुन्हा एकदा ओव्हर संपतीचा इशारा. दोन ओव्हर संपल्यानंतर आपलं कबर संख्या फक्त आणि फक्त 14. बल विचार केला तर 59 धावांचा पाठला करत असताना 14 धावात आपलं कबर येणारे दोन षटक म्हणजे 12 चेंडू आणि 45 धावसंख्येची गरज असेल. विचार केला तर तब्बल 22.50 ची सरासरी गाठावी लागेल. चला कुशुली संघ स्पीडअप करा मित्रांनो सामना. चेंडू येते मात्र आउटसाइड डॉट स्टंप डॉट चेंडू येते नरेश कांगडच्या माध्यमातून. चेंडू मात्र पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू फेकी केली जाते. एकच धाव असेल. वारंवार अनिलच्या मागे आज मात्र चेंडू लागला गेलाय. ते मात्र परतावं लागेल.
चांगले षटक इथे मात्र दुसरा हदरा या ओव्हर मध्ये मात्र नरेश कांकडच्या या ओव्हर मध्ये आल्या पावली इथे मात्र परतावं लागतंय राहुलला। राहुल बॅक टू डगआउट। सातव्या गड्याचं पतन होतं इथे मात्र जवळजवळ अर्धा संघ मात्र बॅक फुटला आला गेलाय हा कोंडेश्वर तारवाडी संघ। चांगली षटक फेकी केली जाते बहुनोली गावींकडनं ते मात्र आउटसाइड ऑप्शन डान्सिंग डाऊन द विकेट खेळायचं होतं। यानंतर लगेचच चोंड संघ आणि मोऱ्याचा पाडा संघाने रेडी राहायचंय। तर एका इंडने लगेचच मोऱ्याच्या पाडा संघाने आतमध्ये इन करायचंय आणि लगेचच क्षेत्रक्षण सजून घ्यायचं या सामन्यानंतर। ते मात्र पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट एकच धावा असेल। अनिल आले होते चेंडूवर दोन धावा दोन धावे धापडपट्टी सर्कल धापलकावर धाव संख्या तब्बल 17 धावा। चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा ब्लॉक हॉल मध्ये आणि डॉट चेंडू येतोय ओव्हर संपतीचा इशारा 17 धावा फक्त आणि फक्त धाव संख्या आपण पाहतोय 17। काना येथील ऑनर स्ट्राईकला चेंडू इथे मात्र टॉपेज होती की जस नाराजगी व्यक्त करत असताना रेवनाथला आपण पाहतोय। विचार केला तर औपचारिकता फक्त बाकी असेल। चेंडू पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफस्टंप इथे मात्र विकीने जर झेल घेतला तर दिलीप भगत आणि माझ्याकडनं 100-100 रुपयांचं पारितोषिक। हा चेंडू पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफस्टंप डॉट चेंडू शेवटचे तीन चेंडू शिल्लक। मोऱ्याचा पाडा संघाला विनंती असे आपण रेडी राहायचंय। हा ही चेंडू इथे मात्र डॉट येतोय। अच्छा दिवसातील पहिला मेडन ओव्हर फेकला जाईल का दोन चेंडू फक्त आणि फक्त शिल्लक पण पाहतोय। हा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये मेडन ओव्हरचा इथे मात्र इतिहास हुकला गेलाय। शेवटचा चेंडू शिल्लक सामना संपण्याच्या उंबरठ्यावर आपण पाहतोय तब्बल। चेंडू वाईड येतोय एकदा वेल वाटच्या साईड आपल्या कार धाव संख्या पुढे सरकेले 19 धावा। चला एका इंडने मोऱ्याचा पाडा संघ लगेचच आतमध्ये उतरायचा आपण वेळ न घेता आणि एका बाजूने दोन्ही संघाला विनंती असेल आपण सेकंड करून घ्या बॉल घ्यायचाय। पंचांनी बॉल फेकला गेलाय चिकलोली संघ बॉल बॉल घ्या
सर मैन ऑफ द मैच नो डाउट अबाउट ज्याने अप्रतिम याही सामन्यामध्ये दुसऱ्यांदा मैन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल। 15 चेंडू आणि या सामन्यामध्ये तब्बल 35 धावांची बहादार खेळ आपण केली। अनिल खैर यायचाय मॅन ऑफ द मॅच। चला मोऱ्याचा बडा संघ आपण इन व्हायचं लगेच मित्रांनो।